माधुरी त्यांचे पुस्तक माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं की मीच करणार, म्हणजे मला कलापीने त्यांनी विचारले की तुम्ही करणार का, मी म्हणलं मीच करणार आणि मी करणारच, कारण की मला फार मोठी संधी होती खरंच मला गाणं आणि इतक्या जवळ कुमारांचं गाणं, आणि मग त्यानंतर खूप ऐकलं कुमारांचं गाणं, हे पुस्तक आल्यानंतर तर मी पारायण केली प्रचंड, कुमारांचं गाणं पुष्कळ आहे मुंबईतलं त्या काळातलं, तो भेळवाला तो भैया हा, मग ते सगळं. आणि मुख्य म्हणजे मला सांगायचं हे की खूप मला त्याचा तिथे ते कार्टून होऊ दिलं नाही, मला द्यायचं नव्हतं, कार्टून होत बऱ्याच वेळेला, कार्टून झालं ना की त्यातला कंटेंट निघून जातो, कार्टून नव्हतं करायचं, खूप रिअलिस्टिक अकॅडमिक पद्धतीचेही नव्हतं करायचं, कारण तसं केलं तरी सुद्धा कंटेंट त्यातला निघून जातो. आणि माधुरी पुरंदर यांच्या लिखाणाचा तो एक थोडासा म्हणजे तो पण पोत आहे त्यांचा, त्याला मला धक्काही लावायचा नव्हता, खूप वेळा असं होतं की चित्र ओव्हरकम करत लिखाणावर किंवा लिखाण सुद्धा पुष्कळ वेळेला फक्त समांतर चित्र काढणं इलस्ट्रेटरनी हे पण आपल्या मनात कोणीतरी सांगून ठेवलं आपल्याला की तो सजावट हा शब्द इतका वाईट पद्धतीने आपण वापरतो, मी सजावट फक्त नाही ना त्याच्या पुढे काहीतरी आहे, आणि उरलेलं जे आहे माधुरीताईंनी जे सांगितलं आहे त्यानंतर जे उरलं आहे ते मी हातात घेतलं. जलरंगाला काय आहे की थोडं ओव्हर एस्टिमेटेड आहे असं मला, जलरंग खूप आपण पवित्र वगैरे मानलेलं आहे तसं काही नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये जाड रंग लेपन तुम्ही रंग लेप तुम्ही कसं वापरता शेवटी माध्यम याला महत्व आहे, जलरंग सुद्धा खूप ठीक पद्धतीने वापरतात, अॅक्रेलिक हा त्याचा पुढचा आहे. नमस्कार, कुमारस्वर एक गंधर्व कथा ही माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं आहे आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांनी इलस्ट्रेट केलेलं चित्र काढलेलं अप्रतिम पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशननं प्रकाशित केलं, ह्याचं मला अतिशय अभिनंदन करायचं आहे त्यांचं, कारण कुमारबाईन मुलांसाठी अतिशय सकस आपल्या मातीत रुजलेलं असं वाङ्मयाची कमतरता आज जाणवते आहे आणि त्या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, मोलाचं आहे आणि देखणं आहे. संगीत फारसं मला कळत नाही पण मला शब्दांबद्दल प्रेम आहे आणि चंद्रमोहन कुलकर्णींच्या चित्रांबद्दल प्रचंड प्रेम आहे. चंद्रमोहन कुलकर्णी हा अतिशय वेगळा चित्रकार आहे, फार पूर्वीपासून मी ओळखते त्यांना आणि त्यांची अनेक प्रदर्शनं चित्रांची मी पाहिलेली आहेत आणि ही सगळी चित्रं मला स्वतःला ज्या पद्धतीनं भावली आहेत त्याविषयी थोडंसं बोलून मी या पुस्तकाकडे वळते. चंद्रमोहन कुलकर्णींची चित्रं ही अतिशय आशयघन असतात, म्हणजे मी स्वतः शब्दांमधली आहे, लेखिका आहे आणि त्यामुळे शब्द माझ्या मनात खूप असतात, चित्रकला बघत चित्र बघत असताना शब्द मनात येऊ नयेत असं काहीतरी एक आदर्श बोलला जातो, पण मला स्वतःला चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं एवढ्यासाठी आवडतात की माझ्या मनात खूप शब्द त्यातनं उसळत असतात जेव्हा जेव्हा मी तुमची चित्र पाहते तेव्हा. त्याला एक वेगळं वळणही मिळतं, त्याच्यातनं एक अतिशय वेगळ्या कल्पनांचं एक मोठं भांडार समोर येतं आणि त्या दृष्टीनं मी याला फक्त इलस्ट्रेशन्स म्हणत नाही, ही अतिशय स्वतंत्र अशी चित्रकला आहे, कलाच आहे, सर्जनशीलता आहे त्याच्यात. ह्या पुस्तकात विशेषतः अलौकिकाला लौकिक आणि लौकिकाला अलौकिक करण्याचा खेळ चंद्रमोहन कुलकर्णी आणि माधुरी पुरंदरे दोघेही करत आहेत असं वाटतं. अतिशय प्रसन्न आणि प्रगल्भ संस्कार करणारं हे पुस्तक आहे. चंद्रमोहन कुलकर्णींची चित्र एक त्यातली जी शब्दकथा आहे त्याला समांतर चित्रकथा सांगतात असं वाटतं, स्वतंत्रच कथा आहे ती आणि त्या प्रत्येक चित्रामधून काही ना काहीतरी म्हटलं गेलेलं आहे, काही ना काहीतरी बोललं गेलेलं आहे आणि ती त्याच्यात एक सुंदर असा त्यांच्या अन्वयार्थाचा धागा आहे असं मला वाटतं. प्रश्न विचारताना मी सुरुवातीला असं म्हणेन की मी कला समीक्षक म्हणून प्रश्न नाही विचारणार आहे तर मी एक शिक्षिका म्हणून प्रश्न विचारणार आहे, कारण साहित्य असो किंवा चित्र असो ती संवादी असली पाहिजेत, ती बोलली पाहिजेत बघणाऱ्याशी आणखीन वाचणाऱ्याशी असा थोडा आग्रह शिक्षिका असल्यामुळे माझा असतो आणि शाळेमध्ये मी हे पुस्तक वाचून दाखवलं 7वीच्या मुलांना तेव्हा त्या चित्रांना
मुळात जी काही मुलांची प्रतिक्रिया आली ती इतकी सुंदर होती ती वेळोवेळी मी नोंदवत जाईनच. पण तो संपूर्ण एक 2 तासाचा कार्यक्रम मी केला तुमची चित्र याच्यावर दाखवून टीव्ही मोठ्या स्क्रीनवर दाखवून. आणि प्रत्येक हेपेला माधुरीताईंच्या कथनाचा काही एक भाग आणि मग चित्र दाखवायचं असं जेव्हा केलं तेव्हा मुलं भारावून गेले ती किंवा त्यांना कुठे कुठे आव्हानं मिळत होती कुठे कुठे विचार करायला लावत होती कुठे कुठे मजा येत होती. तर ह्या सगळ्या भावना आणि या सगळ्या गोष्टी ह्या चित्रांमधनं निर्माण झालेल्या आहेत असं मला वाटतं. 3 महत्त्वाची कामं इथे चित्र करतात. एक म्हणजे तो काळ आणि अवकाश निर्माण करतात उभा करतात जिवंत करतात. म्हणजे अगदी पहिलं त्याच्या वडिलांपासनं ते मैफिलींपासनं ते अगदी थिरकवा साहेबांपर्यंत संपूर्ण गाव आणि तो नंतर कुमारांचं व्यक्तिचित्र ह्यातनं उभं राहतं अर्थातच. पण ते फार मजेशीर आहे की त्याच्यात कुमारांचे फोटो फ्रेम्स आहेत त्यांच्या पत्नी बरोबरचे पण स्वतंत्र कुमारांचं चित्र नाही आहे याच्यात. आणि तरी सुद्धा कुमार अतिशय ताकदीने उभे राहतात म्हणजे कुठल्या कुठल्या आकृत्या माझ्या त्यांच्या डोळ्यासमोर येतात पुस्तकातल्या. म्हणजे विशेषतः मुलांना जी प्रचंड आवडली ती वेरूळमध्ये असे कुमार बसलेले आणि गात आहेत तर एक संपूर्ण कलेची भव्यता आणि माणसानी ती कला निर्मिती कल्याचा एक अलौकिक असा जो भाव आहे तो त्या चित्रात अगदी प्रसिद्ध प्रकट होतो सुंदर. तर त्यामुळे कुमारांचं व्यक्तिचित्रण जसं आहे तसाच कुमारांचा कला प्रवासही त्याच्यातनं दिसतो. अतिशय संवादी आहे अतिशय सर्जनशील आहे. तर हे कसं मांडलं म्हणजे कसं सुचलं आणि कसं मांडलं? नमस्कार. या सगळ्याची एक खूप वेळ आणि खूप वेळ चालेल बहुतेक मला वाटते हे असं आणि 2 तास यांनी दिलेत पण मला वेळ पुरत नाही. तुला जरा थोडं कंट्रोल ठेवावं लागेल माझ्यावर. या सगळ्याची सुरुवात या सगळ्या आपल्या संभाषणाची करायच्या आधी थोडं मागे जावं लागेल आपल्याला. मला रागदारी संगीतातलं काहीच कळत नव्हतं म्हणजे मी त्या वाटेला कधीच गेलो नव्हतो. मला त्यातलं म्हणजे प्रचंड आवडत होतं खूप आवड होती पण मला हे समजत नव्हतं की हे मला का आवडतंय. आणि खूप कधी कधी म्हणजे व्याकुळ होण्या इतपत मजल जायची आणि कधी कधी रेडिओवर गाणी लागली असं काही तर मला समजायचं की नाही हे काय यार. आणि म्हणजे एक छोटा प्रसंग मी नेहमी सांगतो की मी कार चालवत असताना एकदा मल्लिकार्जुन मनसुरांचं गाणं लागलं होतं आणि मी चक्क थांबवली गाडी कडेला आणि मला कंट्रोल झाला नाही. खूप अस्वस्थ झालो मी ते गाणं ऐकून. पण मला हे माहिती नव्हती की मल्लिकार्जुन मनसुरांचं गाणं आहे. नंतर निवेदिका जेव्हा ते डिक्लेअर करतात की अभि आप सुन रहे थे तसं ती मल्लिकार्जुन मनसूर नाव ऐकल्यावर आणि म्हटलं हे पुलंच्या कुठेतरी लिखाणात मी वाचलं होतं एवढंच फक्त संबंध माझा. पण खूप अस्वस्थ करत होत आणि खूप गाणं म्हणजे ठरवून गाणं असं कधी ऐकलं नाही पण जेव्हा जेव्हा कानावर पडायचं तेव्हा आवडायचं. पण मला वाटलं की हे खूप असं टिपिकल होते की गाणं आवडतं फक्त मला कामाला बरं वाटतं आणि अभ्यास वगैरे काही करायचं नाही. तर हे मला असं स्वतःची खरं लाज वाटलं म्हणजे चक्क लाज वाटली मला. आणि खूप माझ्या आजूबाजूला खूप कलावंत असतात आजूबाजूला मित्र असतात गाण्याविषयी बोलतात कार्यक्रमात जातात. मी सवाई गंधर्वच्या वगैरे कार्यक्रमात जन्मत कधीच गेलो नव्हतो कारण मला काहीच त्यातलं म्हणजे मला एक न्यूनगंड होता थोडं खरं म्हणजे की आपल्याला हे कसं काही कळत नाहीये. आणि लोक म्हणायचे की तुमच्या गाण्यात आम्हाला संगीत दिसतं तुमच्या चित्रात. मी म्हणायला मला कसं दिसत नाही कुठे मला दाखवत रे मी म्हणायचो इतका मी त्या बाबतीत अनभिज्ञ होतो मला काहीच. पण एके दिवशी माझी खूप छोट्या वयाच्या मुलांची खूप मैत्री आहे ते जुनुका देशपांडे म्हणून एक मैत्रीण माझी आहे लहान आहे ती. ती एक दिवस माझ्या स्टुडिओवर ती नेहमी यायची तर ती मला म्हणाली की तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते मला कळलेलं आहे तर आपण जाऊया एक प्रकारे डॉक्टरकडे जाऊ असं. कारण मी तिला नेहमी म्हणायचे की हे जुनुका हे काय बरोबर नाही आणि तिला खूप गाण्यात ती तर फारच चांगलं गाणं गाते तिची वडील आणि सगळं तिचं खूपच.
तर ती म्हणाली की आमचे एक बाई आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया आणि तुमचा सगळा प्रॉब्लेम आपण सांगू. मी म्हटलं अगं उगीच असं कशाला जायचं आपण, म्हणजे नाही का मला काहीच त्यातलं माहिती नाहीये. आणि ती म्हणलं नाही नाही, ती मला एकदा रिक्षात घातलं आणि त्या आमच्या गुरुजींकडे, गाण्यातल्या गुरुजी आहेत त्या वयाने खूप लहान माझ्यापेक्षा, पण मला एकच गुरुजी आहेत त्या म्हणजे अंजली मालकर, त्या गाण्यातल्या गुरुजी आहेत माझ्या. आणि त्यांच्याकडे तिने मला नेलं, तिने सांगितलं की हे असे असे आहेत आणि यांचा असं असं प्रॉब्लेम आहे. तर बाईंनी माझी छोटीशी परीक्षा घेतली आणि ते म्हणाला काही नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऐकायची काही सवय नाही पण तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं एक सेन्स आहे असं दिसतंय मला, तर आपण मी सांगेन तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा मला, तुमचं तुमचे सगळे मला सांगा काय असेल. मला चक्कर रडू येत होतं की मला या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे हिने आणले आणि मला काही सांगता येत नाहीये. पण त्यांनी मला, चांगले डॉक्टर असतात ना तसं, त्यांनी मला एक समजूत घातली माझी आणि त्या म्हणाले ये जा अधून मधून. मग मी चक्क दोन अडीच वर्ष दुपारी भर दुपारी कोथरूडला स्टुडिओचं माझं काम बंद करून शहाण्या मुलासारखं त्यांच्याकडे मी जाऊन बसलो आणि मी त्यांना सांगितलं की मला गाणं ऐकायला शिकायचं आहे, मला गायला शिकण्याची माझी औकात नाही, मला म्हणायचं नाहीच आहे गाणं, पण मला ऐकायला मात्र शिकायचं आहे आणि तुम्ही सगळ्या भानगडी मला सांगा हे काय असतं ते, समयावर येतं म्हणजे काय, मंत्र सप्तक काय आणि वर्ज्य म्हणजे काय, मला काहीच माहिती नव्हतं, फक्त गाण्याला ग्रेट वाटत होती. तर त्या म्हणाले की तुम्ही शब्द वगैरे वापरताय तुम्हाला बऱ्यापैकी माहिती, म्हणलं नाही हो मला खरंच माहिती नाही. तर त्यांनी मला खूप, म्हणजे आमची आता मैत्रीच आहे आमची, पण त्यांनी मला या सगळ्याची एक दृष्टी दिली जुनकामुळे हे सगळं. मी मग नंतर मला मी व्यवस्थित, आता मी गाण्याच्या प्रोग्रामला पुढे बसतो जाऊन, मला आता काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तो एक मेनगंड असतो आपल्या मनात एक. आणि हे सगळं एकदा मी म्हणलं की, आणि मी शास्त्र ओलांडूनही थोडं पुढे गेलो आणि मी, मला सवय की चित्रकलेशी जोडून घ्यायचं सगळं, तर मी मग माझ्या चित्रकलेमध्ये सुद्धा फरक पडला, खूप मोठा फरक पडला. जस विनोद कुमार शुक्ल म्हणून हिंदीतले मोठे साहित्यिक आहेत, त्यांच्या साहित्याच्या सहवासात मी आल्यानंतर सुद्धा एक मोठा फरक पडला माझ्या चित्रकलेमध्ये. ही एक मोठी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी खूपच, त्यांच्या साहित्य वाचल्यामुळे आणि या अंजलीमुळे खूप माझ्या चित्रकलेमध्ये मोठा फरक पडला. तो काय पडला असं झटकन मला सांगताना येणार, पण ही काहीतरी एक गंभीर, मी जनरली चित्र काढायचो आपलं ठीक आहे म्हणजे, पण गंभीर पुस्तकामध्ये सगळा वेळ असं म्हटलेलं आहे की कुमारांना गाणं दिसायचं हो ना. अगदी पारंपरिक विचार केला तर मला असं वाटतं की संगीत अमूर्त असतं आणि चित्रकला मूर्त असते असं आपण म्हणतो, कारण दिसतेच ना चित्रकला साक्षात आणि ती विरून नाही जात, म्हणजे ते चित्र असतंच. पण कुमारांना गाणं दिसायचं हा अनुभव जो मी मुलांना पण सांगितला जेव्हा, म्हणजे ते 10 दिवस झगडत होते तो सुवर दिसावा म्हणून किंवा गाणं दिसावं म्हणून, आणि मग 10व्या दिवसानंतर एका रात्री जेव्हा भीमपलास ते गात होते तेव्हा तो असा दिसला आणि त्याला तुझे चित्र काढलंयस भीमपलास दिसण्याचं, तर मी ते आधी वाचून दाखवलं आणि ते चित्र दाखवलं तर सगळी मुलं असं, अशी प्रतिक्रिया मुलांची आली की खरोखर असा तो स्वर दिसणं, म्हणजे ही एक अनुभूती येऊ शकते. पण तरी सुद्धा एक चित्रकार म्हणून तुम्हाला असं सांग की संगीत मूर्त असतं आणि चित्रकला अमूर्त सॉरी संगीत अमूर्त असतं आणि चित्रकला मूर्त असते असं आपण म्हणायचं का, तुला तसं वाटतं का? पण कुमारांना जसं गाणं दिसायचं तसं तुला चित्रांमध्ये गाणं दिसतंय आणि ते ऍक्च्युली तू उतरवतो आहेस कुमारांचं गाणं चित्रांमध्ये, तर ही सगळी प्रक्रिया कशी? मूर्त आणि अमूर्त शब्द आपण थोडे सोयीसाठी वापरूया, कारण चित्रकलेमध्ये पण ते अमूर्त आणि मूर्त पुष्कळ गोंधळ आहेत, तर ते खूप नेमकेपणाने कधी घेऊ नयेत असं मला वाटतं, कारण शब्दांचे पण अनेक इंटरप्रिटेशन होतात आणि हे सगळं आहे. पण मला असं वाटतं की त्यांना स्वर नक्की दिसत असतील, 100% गाणं दिसत असेल, म्हणजे दिसत असणारच, म्हणजे मला, म्हणजे त्यांच्या देहबोलीवरनं आपल्याला समजतं ना, म्हणजे भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं तुम्हाला कळतं की स्वर ओढतात फेकतात
गटाळा खाता ते त्याच्याबरोबर जागेवर उठतो भीमसेनजीचं जागेवरून उठून असं पकडतात म्हणजे दिसणच आहे ना. मला असं वाटतं की म्हणजे फक्त ह्या पातळीवर नाहीये शारीरिक पातळीवर उठून पकडणं असा त्याचा अर्थ नाहीये. चक्क समोर स्वरांचं झाड दिसत असतं आणि मला पण असं वाटलं की मी मगाशी बोललेला मुद्दा थोडा पुढे पूर्ण करतो तर मला गाण्याच्या त्या एरियात मी गेलो आणि मग नंतर माधुरी ताईंचे पुस्तक माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं की मीच करणार म्हणजे मला कलापिनी त्यांनी विचारले की तुम्ही करणार का. मी म्हणलं मीच करणार आणि मी करणारच कारण की मला फार मोठी संधी होती खरंच मला गाणं आणि इतक्या जवळ कुमारांचं गाणं आणि मग त्यानंतर खूप ऐकलं कुमारांचं गाणं हे पुस्तक आल्यानंतर तर मी पारायण केली प्रचंड कुमारांचं गाणं पुष्कळ आहे. आत्ता मात्ताच माझ्याकडे याच्यावर आहे वासंती मुजुमदारनी घेतलेली मुलाखत कुमारांची त्यानंतर वाशीला त्यांची लेक्चरची एक सिरीज झाली होती ते पुस्तक मी वाचलो तर दिसत अमूर्त मूर्त याच्या पण शाब्दिक अर्थ देऊ सोडून पण दिसत म्हणजे मला वाटतं की शब्द तरी काय अमूर्तच आहेत की शब्द कुठं दिसतात म्हणजे तुम्हाला लेखकांना का दिसत असत का म्हणजे शब्द हे त्याच काय म्हणून आपण नोंद आहे ना फॉर्म आहे. मला तर वाटतं साहित्यासारखी अमूर्त गोष्ट नाहीये. नाही आता उदाहरणार्थ तो संजारी राग आणि ते झाड आणि तो तीव्र मध्यम दिसला तर तू त्याचा एक पूर्ण लँडस्केप केलेला आहेस म्हणजे अशी ती गाडी जाते आहे आणि ते झाड आणि सूर्य डुबतो तो जे स्वर दिसतो ना तो त्या झाडाच्या स्वरूपात म्हणजे असेल चित्र आपण असंच असतो तो राग हाच राग आहे तो आणि आपल्याला जाताना जाताना आपल्याला सगळ्यांना हे दिसत तर त्यांना असं दिसलं ह्यात काहीच मला म्हणजे खूपच मला ग्रेट गोष्ट वाटली आणि मग आपण जरा चित्राकडे वळूया आपण सुरुवातीपासून वगैरे असं न करता आपण थोडस तर मला असं वाटतं की हे आता मला दिसलं आहे आता मला पुष्कळ गोष्टी याच्यात तुला बऱ्याच गोष्टी दिसल्या एक्झॅक्टली तर ती मुलांसाठी करताना आहे ना खूप एक तर मुलांसाठी करण्याचा ताण मला काही नव्हता इतरांना खूप असतो तो मुलांना आणि मुलांनाच कळेल का नाही तर मला वाटतं की मुलांना आपण खूप अंडर एस्टिमेट करतो समजतो मुलांना आणि ही मुलं मोठी होणार आहेत असं काही नाही की ते पाचवीत मुलगा तो पाचवीतच राहणार आहे त्याच वयाचा राहणार आहे असं नाही पुढे मोठा झाल्यानंतर तो पुस्तक येईल हातात कदाचित आणि आपलं हेच काम आहे असं मला वाटतं की मुलं मोठी होणार आहेत आपण त्यांना काय खायला देतो आहोत आत्ता हे जास्ती महत्वाचं आहे आणि मी खूपच मुलांना तशा अर्थाने गृहित होतो की यांना समजेल यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण त्यांना दाखवलं पाहिजे तर मी मोकळेपणाने काम करतो मुलांसाठी नेहमी फक्त थोडस म्हणजे हे मोठ्यांसाठी असतं पुस्तक तर कदाचित मी आणखी वेगळ्या प्रकाराने बघितलं असतं याच्याकडे पण ती एक थोडस आपल्याला सांभाळ लागतं जसं माधुरी तरी मला असं वाटतं की याच्यात तुम्ही दोघांनी पण ते खर तर मोठ्यांसाठी पण आहे पुस्तक आणि तो जो तोल सांभाळलेला आहे ना की भाषा कुठेही मुलांना सोडत नाहीये पण तुम्ही विचार करायला लागलात तर ते खूप मोठ्यांच्याही पर्यंत पोहोचणारं पुस्तक आहे आणि त्याच्या चित्रांची भूमिका खूप मोठी आहे. मग तू म्हणाल तर डायलॉग व्हायला पाहिजे माझी इच्छा काय असते नेहमी की मुलांशी या चित्राचा डायलॉग व्हायला पाहिजे संवाद व्हायला पाहिजे तर हे प्रत्येक ठिकाणी मी हे तत्व सांभाळत गेलो आणि किती पुढे जायचं संवाद करताना किती जायचं पुढे त्याची पण एक आपण आपली एक मर्यादा आखलेली असते पण मी म्हणलं चित्रकलेच्या भाषेत खूप बोललो आहे मी हो कारण मला ह्याच्यात असं दिसतंय की ह्याच्यातलं रंगमाध्यम आणि तंत्र जी ती वापरलेली आहे ह्याच्यात अफाट वैविध्य आहे म्हणजे रेखाचित्र आहेत लँडस्केप्स आहेत पोर्ट्रेट कुमारांच्या गाण्यासारखंच आहे ना त्यांनी काही बंधन पाळली नाहीत त्यांनी काही कुठल्याही घराण्याचं आणि ते त्याच्यात ते म्हणतायत की असं काही नसतं आला एखादा स्वर तर थांबला होता जरा वेळ तिथे तो म्हणाला मला घ्या आतमध्ये तर मी घेतलं जरा वेळ ते तर मला इतकं ग्रेट आहे ना म्हणजे मला असं वाटतं की असं बघितलं पाहिजे आपण विशेषतः तुमचं चित्र जे आहे ना ते इतकं त्याचं अचाट आहे म्हणजे की तो म ओठंगलेला असा आणि थांबलं त्याला पण घ्या की मी जाऊ की नको असं ते सगळं व्यक्तिमत्व देणं ही जे आहे की नको म्हणजे अगदी काय मला असं वाटलं की नागरिकत्व नसलेल्याला प्रेमाने आपल्यात सामावून घेणं
आणि काही पर्वा न करता बहुसंख्या फ्रेंडली. मला काय वाटतं की कुमारांचं ज्ञान जास्ती होतं ना, मोठं होतं ना, ती करुणा एक्झॅक्टली. त्यात गाण्याकडे बघायचं असतं, आपण शास्त्राकडे नसतं बघायचं. चित्रकलेची किती मी स्वतः चित्रकलेची शास्त्र खूप जी काही शास्त्र असतील ती तोडून मोडून ती मी टाकून देतो वरती. कारण मला असं वाटतं की व्याकरण असतं, शिकवतात आपल्याला, त्याचं पुढे आपण काय करणार हे आपल्यावर ठरतं ना. त्याच्यामुळे आधी व्याकरण नाही, आधी भाषा आहे हे आपण. हे एक आहे आर्कॉलॉजिस्ट मध्ये मला यायचंय नेहमी, तिथे मी नेहमी आर्कॉलॉजिस्ट ना असं. ते खूप ते खूप आपण आपल्या वाईट शिकतो. मुलांना खूप आवडलं बरं का ते चित्र, म्हणजे मग आत येतोय आणि थांबवलं आणि येतोय आत आणि घेतलात. तर हा इतका मोठा संस्कार आहे की कोणीतरी नाही या समूहाचा भाग पण मी घेणार आहे त्याला, हा खूप मोठा संस्कार मुलांना. मला कळलं नसतं कळलं तर मला मग घेत नाही म्हणजे काय, हे पण कळलं नसतं ना, म्हणजे हा पण भाग आहे. तर ते खूपच भारी होतं. म्हणजे हेच करताना म्हणजे अशी तंत्र वापरलेली जी आहे तुम्ही ह्याच्यात, त्याच्यात मला एक असं जाणवलं की खास कुमारांचं म्हणजे ह्यांचं आहे, त्या तबलावादक अल्लारखानचं आहे, देवधरांचं एक रेखाचित्र आहे, कुमारांचं त्यांच्या पत्नींबरोबरची एका फ्रेम मध्ये फोटो फ्रेम मध्ये आहे चित्र, पण कुमारांचं व्यक्तिचित्र नाहीये. तर हे काय, मला वाटतं त्याची काही गरज तिथे वाटली नाही मला. कारण की देवधरांचे आणि थिरकॉस ते संदर्भ म्हणून तिथे येतात. म्हणजे हे पुस्तक काय आहे की अनेक पातळ्यांवर खरं म्हणजे आहे, हा काही त्यांचं हा हे काही इतिहासाचं पुस्तक नाही आहे, पण एकाच वेळ त्यात इतिहास आहे सुद्धा. हा तर मला हे कसं हॅन्डल करावं याचं मी खूप दिवस याला हातच नव्हता लावला. मी खूप विचार करत बसलो होतो की आपल्याला कसं करायचं हे पुस्तक. तर कुमारांचं वेगळं स्वतंत्र व्यक्तिचित्र द्यायचं काही कारण नव्हतं, कारण हे संपूर्ण पुस्तक हे त्याचं पूर्ण कुमार व्यापून आहे, त्याच्यामुळे त्याची गरज नाही वाटली मला. आणि पण त्यांच्या आकृत्या जिथे तिथे आहेत. हो, कारण की म्हणजे पहिल्या कव्हर म्हणजे अगदी याच्यात सुद्धा गावामध्ये शाल घेऊन नवरा बायको दोघं जण. हा नाही, एकट्या कुमारांची गाण्याच्या मुद्रा खूप आहेत, म्हणजे गाण्याच्या आकृत्या खूप आहेत. मी मग म्हणायचं ना की ते स्वर स्वर पकडायचे ते. तू गाणं ऐकलं असेल ते अर्थातच गाणं ऐक. म्हणजे तर आता हे जे चित्र आहे ना, म्हणजे मला त्यांची देहबोली इतकी मोहक आहे ना, गाणं म्हणतानाच त्यांचं ते जाकीट आणि ते इतकं मग्न होऊन त्याच्यात, तर मला ते खूप आकर्षक वाटलं. म्हणजे मी आत्ता पण चित्र सहजच कुमारांचं असं बसल्यापेक्षा सहजच काढू शकतो, इतकं मी ते पाहिलं आहे ना त्यांचं. आणि मला वाटलं की हा मनुष्य ते गाणं आहे, इतकं सगळं मला ते वाटायला लागलं. त्यामुळे मला असं वाटतं की चेहरा आणि याच्यापेक्षा देहबोलीकडे मला स्वतःला देहबोलीचं खूप आकर्षण आहे कुठल्याही व्यक्तीचं. आणि कोकणात पण मी चित्र काढले तेव्हा ती त्या बॉडी लँग्वेज मधनं माणूस जास्ती व्यक्त होतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आणि माझी ती खास आवड आहे. म्हणजे तो एक मला प्रयोग वाटतो की संपूर्ण पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून शेवटपर्यंत कुमार आहेत, पण त्यांची देहबोली ही म्हणजे त्या अर्थानं त्यांना अमृतच केलेलं आहेस तू. म्हणजे संगीत केलेलं असते देहबोली त्यांची, ते संगीत गाणं आयुष्य म्हणजे काय गाणंच आहे. ह्या पुस्तकात मला आणखीन एक माधुरीताईंनी जे केलेलं आहे ते अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचं अलौकिक असं हे सांगतात, पण त्याचबरोबर लौकिकात त्याचे जी मुळं आहेत ती पण सांगतात. म्हणजे त्यांनी सुंदर गाणं म्हटलं, पण तो असा काही जन्मजात प्रतिभावंत होता असं नाही, त्यांना ऐकलं होतं खूप गाणं आणि ते कुठेतरी आतमध्ये असणार आहे ते असं या दृष्टीनं बाहेर पडलं. तर ते गाणं म्हणजे त्या अर्थानं प्रतिभावंत आणि सर्वसामान्य दैनंदिन जीवन ह्याच्यातलं जे देवाणघेवाण आहे, ह्याच्यातली जी नातं जे आहे ते ह्या पुस्तकात म्हणजे शब्दांमधनं खूप सुंदर येत आहे, पण त्याचबरोबर ते तुमच्या चित्रांमधूनही खूप सुंदर येत आहे. म्हणजे असं काय दोन म्हणजे तो सिक्वेन्स मला खूप सांगायला आवडेल की
की शेपूट गळून जातं ना कधीतरी, म्हणजे त्या वयात कुमारवयीन वयात मुलं असतातच खूप स्वतःला शहाणी समजणारी, शेपूट फुटलेलं असतं, म्हणजे आपण शिंग फुटलेली असं म्हणतो पण कानडीत शेपूट फुटलेलं असं माधुरी ते सांगतात. आणि एके दिवशी शेपूट गळून जातं, तर तिथे ते जे चित्र आहे ते इतकं सुंदर आहे, खूप मोठा असा परिसर म्हणजे झाड आणि डोंगर असावेत असा एक आभास तो याचा विश्वास आहे. आणि एवढा असा एक माणूस आहे दोन पायावर चालणारा, म्हणजे शेपूट गळून गेलेला माणूस तिथे चालला आहे. तर ही संपूर्ण एक मानवी इतिहास सजेस्ट केलाय, सुचवलेला आहे त्याने. त्याच्यानंतर गंमत काय केलीये की त्याच्यानंतर आता भेळपुरी खाणारे ती दोन मुलं, म्हणजे त्यावेळेचा भेळपुरीवाला आणि किंग भेळपुरी, आणि पुढे देवधरांचं स्केच येतं. म्हणजे हे असं एक काहीतरी अलौकिक सुचवणारं असं एक चित्र आहे. त्याच्यानंतर ताबडतोब लौकिकातलं काहीतरी येतं, मग पुन्हा काहीतरी अलौक. तर हा संपूर्ण चित्रांचा खेळ पुस्तक भर आहे. तर तो कसा काय साधला माधुरी ताईंचं हे खरं म्हणजे त्या लिखाणाचं यश आहे. कारण मला असं वाटतं की एकदम कुमार गंधर्व भेळ खातात. कल्पना आपल्याला करताना म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग वाटली की मला हे एकदम डायरेक्ट म्हणजे त्याचं जे विनाकारण काही व्यक्तींना ना असं दैवत्व आपण असं चिकटवलेलं असतं, माधुरी त्यांनी तसं काही ते केलेलं नाही जसे कुमार होते. म्हणजे प्रतिभेला प्रतिभेला पण ते जे अलौकिकत्व ते गाण्यातलं आहे त्याचं म्हणजे. तर मला असं वाटतं की हे जे सतत त्यांचा जो प्रवास आहे ना आपल्यातला हा एक मनुष्य आहे तो गाणं म्हणून झाल्यानंतर चाराने मिळाल्यानंतर जाऊन भेळ खायची चौपाटीवर. ही गोष्ट मला इतकी ग्रेट वाटली ना, आणि मला असं वाटलं की कुमारांच्या पुस्तकामध्ये हे असायला पाहिजे की नाही मला माहित नाही, पण मी हे चित्र काढणार काढून ठेवलं होतं. ह्या प्रसंगाची निवड कशी काय केली असेल तुम्ही आणि फारच थोर निवड. मला खूप या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मला वाटतं माणूस दिसतो, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पकडून मला खूप त्यांचे मित्र आहे आणि ते दोघं जण काही नाही गाणं म्हणून छोट्या म्हणून भेळ खाण्याचं आधी आकर्षण असतं. मग मला तो भेळ मी तिकडची ते भेळवाली आणि मुंबईतलं त्या काळातलं तो भेळवाला तो भैया मग ते सगळं. आणि मुख्य म्हणजे मला सांगायचं हे की खूप मला त्याचा तिथे ते कार्टून होऊ दिलं नाही, मला द्यायचं नव्हतं कार्टून होतं. बऱ्याच वेळेला कार्टून झालं ना की त्यातला कंटेंट निघून जातो. कार्टून नव्हतं करायचं, खूप रिअलिस्टिक अकॅडमिक पद्धतीचंही नव्हतं करायचं, कारण तसं केलं तरी सुद्धा कंटेंट त्यातला निघून जातो. हा एक फन आहे ना, ही एक गंमत आहे ना, आणि त्यांचं मित्राबरोबर जे शेअरिंग आहे हे सगळं मला एका लाईट मूडच्या चित्रामधनं आणायचं होतं. तर चित्रकाराला हे कोणी असं लेखक सांगत नाही की तुम्ही इथे लाईट मूडचं चित्र काढा, तुम्ही कार्टून करा, असं काही कोणी सांगत नसतं. पण इलस्ट्रेटरचं हे काम आहे असं मला वाटतं की मूड पकडायचा आणि मग आपल्या कल्पना एक डेफिनेट असतात की कार्टून म्हणजे काय, हास्यचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र म्हणजे काय. ह्या सगळ्या गोष्टी आर्ट स्कूलमध्ये शिकवल्या जात नाहीत. इथे तक्रार म्हणजे तू मुलाखतीत लिही तिथे मुद्दाम, कारण काय माझी ही तक्रार आहे माझी आर्ट कॉलेजेसमध्ये हे सांगितलं जात नाही की हास्यचित्र असतं म्हणजे काय असतं, कोण आहेत वसंत सरवटे, कोण होते लक्ष्मण, ठाकरेंनी काय चित्र काढली, आपल्या देशामध्ये किती महत्वाची चित्र, हे काही सांगितलं जात नाही. तर काय असतं रेषेची ताकद, हे सगळं मला असं वाटतं की इलस्ट्रेटरला या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्या अर्थाने मोठी गोष्ट आहे खूप इलस्ट्रेशन करणं, ही मोठी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे खूप. आपल्या देशामध्ये त्याला खूप कमी लेखलं जातं, कारण की आपण एकूणच चित्रकलेकडे गांभीर्याने न पाहणारे लोक आहोत. त्या परदेशात असं होत नाही, चित्र आहे बदल पेंटिंग आहे की पेंटिंग म्हणलं की त्याला एक मोठं काहीतरी असं ते सगळं जे आहे ना ते सगळं आपण सगळं अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. तर हे मला या तुझ्या इलस्ट्रेशन मध्ये तुमच्या मला खूप एक जाणवलेली गोष्ट, कारण लहान शाळेमध्ये शिकवते मी कधी कधी, त्यामुळे शाळेच्या मुलांसाठी जी पुस्तकं केलेली असतात हल्ली खूप प्रयोग चालले त्या इलस्ट्रेशन मुलांसाठीच्या पुस्तकाच्या इलस्ट्रेशन मध्ये. पण तिथे बहुतेक वेळा मुलाचं मूल पण इमॅजिन केलेलं असतं,
त्या मोठ्या माणसानं कल्पना केलेल्या मुलासाठी ती चित्र असतात बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा अतिशय वेगळं काहीतरी देणं म्हणजे छान चित्र काढणं. म्हणजे असं म्हणजे आता रझावांवरची चित्र पाहिलेली आहेत मी, म्हणजे रझा पुस्तक किंवा अशी अनेक पुस्तकं पाहिलेली आहेत. तर इथे तो अतिशय समतोल जो साधला गेलेला आहे की एक अभिजातता आहे चित्रांमध्ये, इथलं रुजलेपण आहे आणि खूप क्राऊडेड नाही आहेत ते चित्र. म्हणजे त्या चित्रातनं तो अवकाश जिवंत होतोय असं खूप मला. स्पेसला खूप महत्व म्हणजे मला आता तू म्हणालीस की वेरूळच्या याच्यामधलं ते चित्र मला पुस्तक वाचल्यानंतर पहिल्यांदा कधीतरी एकदा सकाळी मला अशी सवय आहे स्वप्नात चित्र दिसतात, तर स्वप्नात मला हे चित्र दिसलं की ते वेरूळ तिथे बसले छोटेसे, तर मला एकदम वाटलं की अरे हे मस्त आहे यार चित्र. मग मी स्टुडिओवर जाऊन लगेच ते चित्र काढून टाकलं. मी कुठे प्लेस करणार आहे, कुठल्या पानावर करणार आहे ह्याचा मी काही विचार केला नाही. मी ते चित्र आधी काढून मोकळा झालो. मग हळू असं मी केलं करत गेलेलो आहे आणि ते पुस्तक माझ्या मनात हळूहळू असं तयार होतही गेलं. म्हणजे मला ते प्रत्येक वेळेला अमुक पानावर जाऊन ते वाचा आणि असं काही प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. मी वेगळे चित्र काढून ते सगळं नंतर एकत्र घेऊन बसतो असं आणि मग ठरवतो की चला आता याचं काय करायचंय आपण. याच्यातला आणखीन एक खूप आवडलेलं आणि भारी चित्र ते कसं काय सुचलं असेल असं मला खूप वाटतं ते म्हणजे संपूर्ण तत्कालीन भारत स्वतंत्र झाल्यानंतर जागतिक संपूर्ण आणि देशातलं पर्यावरण मांडणं साधं आहे बघायला गेलं तर, पण हे अतिशय अवघड काम केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर आम्ही खूप वेळ मुलं आणि आम्ही ह्याच्यावर बराच वेळ घालवला या चित्रावर की तो झेंड्यातला तो पक्षी आहे सर्जक तो अतिशयच सुंदर आहे, पण ही जी नावं आहेत की एका बाजूला अल्लादिया खा आहेत तर दुसऱ्या बाजूला अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, तर भारत इतिहास संशोधक मंडळ नंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि मंटो आणखीन गोदार हे सगळं लेखकांचं आहे. हो ना, हो ना, लेखकांना काय करायचं कळत नव्हतं माधुरीला असं वाटलं की पाहिजे. मग आम्ही ते कॅलिग्राफी मधनं घ्यायचं की टायपोग्राफी मधनं घ्यायचं की काय याचा ऐन वेळेला आपण म्हणलं कॉल घेऊया. मग पुस्तक जसं घडत गेलं तस तसं हे मग एक या पानावर आल्यानंतर मला वाटलं की आता हे स्पष्ट होत ना हळूहळू हे आपण पुस्तक करत असताना हळूहळू आपल्या मनात त्या पुस्तकाविषयीच्या कल्पना स्पष्ट होत जातात. या पानावर आल्यानंतर मला असं वाटलं की हे टायपोग्राफी मधनं आणि मग त्याची कलर स्कीम याच्याबद्दल बोला ना जरा या सगळ्यात काय निवडला मी कसं खूप खूप पण हे खूप छान आहे त्यामुळे बोला. हो ना, ते याच एक तर तो टाईप मला फॉन्ट असा निवडायचा होता की तो टेक्स्ट पासून वेगळा असेल. मग ते टेक्स्ट नकोय वाटायला म्हणजे टेक्स्ट म्हणजे पुस्तकाचं काही ते नाहीये हे लगेच बघितलं कळलं पाहिजे. त्याचं कंपोजिशन जे आहे ते टिपिकल लेफ्ट कलर आणि बॉक्स मध्ये वगैरे असं काही मला नको, एक मोकळा अवकाश मला द्यायचं होतं. तर ते सगळं अवकाश देताना पुन्हा त्या चित्रावरती ते इम्पोज होता कामा नये, ती स्वतंत्र एक सगळी मिळून एक बॅकग्राऊंड आहे या सगळ्याचा विचार करता 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 खरं म्हणजे कम्प्युटरवरती आपोआप घडत गेलं. मग त्याला कुठे ब्लूचं वगैरे मला टिपिकल असं काही करायचं नव्हतं, ब्लूचा अवकाश देणं वगैरे असं काही मला नव्हतं करायचं. आणि रंगांची आपली पण एक स्वतःची एक आवड असते ना. आणि खरं सांगू का खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टींमधून. आता अल्बर्ट आइन्स्टाईन हे मोठा फॉन्ट आहे खरं म्हणजे, पण तो त्याच्या रंगामुळे तो थोडासा मी मागे न्यायचा प्रयत्न केलाय. ग्रेच्या अनेक शेड आहेत, आकार उकारांचे पण काही एक त्याची मजा असते. काना मात्र हे जे फॉर्म आहेत ना या फॉर्मशी खेळायला मला मिळतंय तिथे, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि ह्या गोष्टीच वर्क करतात, ह्या गोष्टींमुळेच चित्र होतं. म्हणजे चित्र असतं म्हणजे काय, तर हे चित्रच आहे म्हणजे कान आणि चित्रच आहे ना, नक्कीच आहे. म्हणजे खूप गर्दी दाखवून जे जमलं नसतं ते हे या चित्रातनं जमलंय. आणि याचं एक मुख्य कारण मी ग्राफिक डिझायनर आहे
हे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे सगळं पुस्तक चांगलं डिझाईन होण्यामध्ये एक माझ्या ग्राफिक डिझायनर असण्याचा फार मोठा रोल आहे. नुसती चित्र काढून चालत नसतं किंवा नुसती चित्र काढून भागत नाही, त्याची मांडणी आणि आपण कसं त्याचं प्रेझेंट करणार आहोत, ते कसं येणार आहे पुस्तकात, कुठे येणार आहे, किती वजनाने येणार आहे, हे सगळे ग्राफिक डिझायनर माझ्यातला जो आहे ना तो मला गाईड करत असतो. त्याच्यामुळे खूप वेळेला खूप म्हणजे फक्त चांगलं चित्र काढून चालत नाही. हे खूप वेळा अनेक वाईट पुस्तकांमधून सिद्ध झालेलं आहे. चांगला डिझाईन, यू मस्ट बी गुड डिझायनर ऑल्सो. नक्कीच. अवकाश मांडणं हा मोठा भाग असतोच, पण काळ मांडणं हा त्याहून आणखीन अवघड भाग असतो, म्हणजे आव्हानच असतं ते. आणि ह्याच्यात पुन्हा कुमारांवरचं पुस्तक असल्यामुळे ह्याच्यात एक व्यक्तिगत काळ आहे आणि एका अर्थानं कालरेषा आहे, म्हणजे अनंत कालाकडे नेणारी कालरेषा पण आहे. खूप अवघड गोष्ट आहे त्याच्याविषयी, म्हणजे ते मांडलेलं आहेच ह्याच्यात जाणवतं, म्हणजे मला काय जाणवलं ते मी म्हणेनच, पण तुम्ही त्याच्याविषयी बोला की तो काळ तुम्ही कसा बघताय म्हणजे त्या सगळ्याच्यातला. एक तर या सगळ्याची कलर स्कीम खूप मी सांभाळली खरं, म्हणजे त्याच्यातून मला तो एक तर काळ उभा करायचा होता, पण विनाकारणच काहीतरी जुनं म्हणजे फक्त सेपिया टोन मध्ये करायचं असंही काही माझ्या मनात नव्हतं. मी दोन तीन चार तंत्र पण वापरली होती ह्याच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेला त्या दोघांचं एक पोर्ट्रेट मध्ये ओव्हल शेप मध्ये काढणं, ओव्हल शेप मध्ये एक चित्र काढलं तरी फरक पडतो, त्यांनी लगेच तुम्ही त्या काळाकडे जाता असं होतं. आता त्यांचं बेळगावचं जे घर आहे ते मला खरं म्हणजे सेपिया टोनिंग मध्ये करून चाललं असतं, पण मला ते नव्हतं करायचं. ते अतिशय टवटवीत घर आहे. हा, मला वाटलं की त्यांनी काय होतं ते जुनं वाटतं सगळं. आणि खूप गोष्टी अशा आहेत की त्यांना जे उदाहरणार्थ पदक दिलं ते पदक तसं नव्हतं खरं, म्हणजे गाण्यातले खूप लोक नंतर मला पुष्कळ लोकांनी फोन केले की ते तसं नव्हतं, ते कागदावर लिहून दिलं होतं आणि असं काय काय. पण मी म्हंटल की हे काही इतिहासाचं पुस्तक नाहीये, म्हणजे माझ्याकडे त्याचा रेफरन्स असतं तरी मी हे चित्र काढलं असतं, कारण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ते जे आहेत ते त्याला गळ्यात घालतायत आणि त्या मुला भावना आणि तो जो एक प्रसंग आहे ना, की तर मला वाटतं की याला विनाकारण ब्लॅक अँड व्हाईट करून सेपिया टोनिंग करून आपण काही इतिहासाचं पुस्तक करत नाही. मनोरंजक पण झालं पाहिजे पुस्तक, इंटरेस्टिंग पण झालं पाहिजे, मुलांपर्यंत न्यायचं आहे, त्यांना या सगळ्यांची गंमत वाटली पाहिजे आणि गाण्याबद्दल आकर्षण निर्माण झालं पाहिजे त्यांच्या मनामध्ये. असे खूप विषय असतात डोक्यामध्ये आणि हे सगळे गर्दी करतात आणि ते आपल्याला सांगत असतात की असं कर असं कर असं. म्हणजे ते त्यामुळे होतं कसं की काहीतरी एक मागची गोष्ट सांगता आहात तुम्ही, पण ती आत्ताचीच आहे. हो, तो इतकं टवटवीत गाव बघितल्यावर ते आहे जुनं गाव, म्हणजे तुळशी वृंदावन आहे, एवढी झाडी आहे अशी, पण ते आत्ताच वाटतं ना, म्हणजे त्यामुळे ती एक काळातली जाये जे आहे ना ती फार सुंदर. माधुरी त्यांनी पण सारखं जोडून घेतलं ना, म्हणजे मागे पुढे मागे. मी म्हणलं ना की ही चित्र कशी सांगू का, आपल्या पायात मांजर असं आपण कुठे जात असताना मांजर असं घोटमळतं ना अधून मधून, तसं ते मी हा त्याचं काळ. आणि म्हणजे मला असं वाटतं की असं हे सगळं मी बघितलं. आणि माधुरी पुरंदरेंच्या लिखाणाचा तो एक थोडासा म्हणजे तो पण पोत आहे त्यांचा, त्याला मला धक्काही लावायचा नव्हता. खूप वेळा असं होतं की चित्र ओव्हरकम करत लिखाणावर किंवा लिखाण सुद्धा पुष्कळ वेळेला फक्त समांतर चित्र काढणं इलस्ट्रेटरनी हे पण आपल्या मनात कोणीतरी सांगून ठेवलं आपल्याला की तो सजावट हा शब्द इतका वाईट पद्धतीने आपण वापरतो. मी सजावट फक्त नाही ना, त्याच्या पुढे काहीतरी आहे. आणि उरलेलं जे आहे माधुरीताईंनी जे सांगितलं आहे त्यानंतर जे उरलं आहे ते मी हातात घेतलं आणि मग मी कुमार गंधर्व पाहिले आणि मग मला असं वाटलं की हे मला इथे मला जागा आहे. इंटरप्रिटेशन ही जी गोष्ट आहे ना ती मला याच्यात खूप खेळायला मिळा. मुख्य म्हणजे खेळ ही जी गोष्ट आहे ना, खेळ म्हणून आपण पाहिलं तर सगळं आनंददायक होत. आणि छोटे छोटे आकार आहेत हे कव्हर, हे जे आकार आहेत या आकारामुळे म्हणजे मला गाणं शिकलोय ना, मला माहितीये गोल
गोल असतं म्हणजे काय असतं आपलं भारतीय संगीत याच्यामध्ये जो तो जो आहे ना, तर हे सगळं किंवा आवर्तन पूर्ण करणं हे इनडायरेक्टली हे सजेस्ट या सगळ्या गोष्टींचा वापर आपण त्याच्यात करायचा असतो. नाही मला त्याच्याही पुढे जाऊन असं वाटतं की माधुरीताईंकडे साहित्याच्या सगळ्या आणि चित्रकला म्हणजे सर्वच कलांच्या याच्यातनं त्यांचं काळाचं भान अतिशय व्यापक आणि सखोल आहे. आणि तुमच्याकडे पण ते खूप चित्रांमधनं मी पूर्वीच्याही तुमच्या चित्रांमधनं पाहिलेलं आत्ताचंही पाहिलेलं आहे, पण ते तुम्ही पोहोचवले ज्या पद्धतीनं ना त्याच्या त्याची अगदी दाद देण्यासाठी मी खरं तर हा प्रश्न विचारला. कारण मी हे चित्र मुलांना दाखवलं शाळेमध्ये, हा तर त्याच्यात गंमत कशी आहे की त्याचा जो नायक आहे या चित्राचा तो पाठमोर आहे, म्हणजे ते कुमार आहेत असं वाटायचं काही कारणच नाहीये. हा आणि मी क्षयाविषयी बोलले की क्षय होणं म्हणजे काय, त्या काळात किती अवघड होतं जगणं. आणि मग तो असा काय म्हणतात त्याला हताश होऊन झोपलेला जो आहे की तर ती हताशा त्या सगळ्या आकृतीत नेते. बॉडी लँग्वेज, हा बॉडी लँग्वेज अतिशय वेगळं हे आहे. माणूस आजारी आहे, आपल्या हालत दिसत असं की आजारी मनुष्य आहे आणि त्याच्या मनात काहीतरी चाललंय. हे मनातलं तुम्ही कसं दाखवणार, मन कसं दाखवणार? नाही पण ते घड्याळ एक्झॅक्टली हे जे सगळं हे जे सगळं ना अफाट म्हणजे वेळेचा संबंध घड्याळ बघत भेटलं आणि मनामध्ये काहीतरी नियोजना करणं, एखादा राग नवा निर्माण करणं हे किती महान गोष्ट आहे. आणि हा इतका महान माणूस असा हताश आणि इथे ते चिवचिवते पाखरू, तर हे आम्ही मुलांशी जेव्हा बोललो तेव्हा मुलांना ते इतकं आवडलं. म्हणजे काळ आणि वेळ ह्या दोन्ही संकल्पना तुम्ही याच्यात इतक्या सुंदर छोट्या गोष्टी आहेत. घरगुती चादर आहे अंगावर, अंगावर घरगुती कपडे आहे, म्हणजे हे जे ह्याच्यातून चित्र उभं राहतं ना, मूड एक निर्माण करायचा असतो. म्हणजे तुम्ही कुमारांना कुठेही असं बालगंधर्व असं म्हणून जसं पोर्ट्रेट काढतात तसं न काढताही कुमार इतक्या वेगवेगळ्या भावनांमधनं आणि देहबोलीतनं इमोशनचा संबंध खूप आहे ना या सगळ्या एक एक शब्दाचा आहे. त्यामुळे त्यामुळे मला हे खूपच म्हणजे काळ ही संकल्पना तुम्ही जी ज्या पद्धतीने सहज एक मुद्दा सांगतो की ग्राफिक डिझायनरचं काम काय असतं, तर हा कॉलम रिकामा सोडलं म्हणजे इथे जर मी काहीतरी कॉलम घेतला असतो तर हे डिस्टन्स आहे ना हे क्रिएट नसतं झालं. तर इथे एक फक्त एक चांगलं चित्र असून जर भागत नाही आहे, डिझायनरचा रोल आहे इथे. किंवा ती मगाशी तू म्हणाल काळ आणि अवकाश दोन्ही कळले पाहिजेत. हा मगाशी तू म्हणून तू माणूस एकटा तो चाललाय याच्यातून डोंगर दऱ्या आणि त्याच्यात, तर पुढे पुढे जागा सोडलं हे जे काय आहे ना तो एवढसा माणूस दिसतो त्याच्यात. मला वाटतं की ही जी प्लेसमेंट आहे ना की इकडे रिकाम पाहिजे, हे चित्र आहे रिकामी जागा हे चित्र असत. हे जर मी या पानावर घेतलं असतं ह्या पानावरती तर ही जागा मला मिळाली नसती. ही या संबंध याच्यापेक्षा ही जास्ती मोठी जागा वाटते आता. त्याचा कारण पुष्कळ प्रवास घडायचा आहे आयुष्यामध्ये, जगात निघालाय असंच आहे ना हा जो प्रवास आहे ना. प्रत्येक ठिकाणी मी त्यांचा प्रवास लक्षात घेतला, कलकत्ता असो मुंबई असो. कलकत्त्याच्या वेळेला मला असं वाटलं की हावडा ब्रिज काढून काम भागेल, पण मी पुन्हा थोडा अभ्यास केला की त्यावेळेस जेव्हा ते तिथे गेले तेव्हा हावडा ब्रिज बांधून व्हायचा होता अजून, मग ते चित्र काढलं तर ते चुकीचं झालं असतं. हे मुंबईची त्यांची जी एंट्री आहे, तर हे सगळं मला काय वाटतं की त्यांच्या आयुष्यात प्रवासाचे टप्पे लेखकांनी जसे सांभाळले तसे मला त्या समांतर जायचं असतं, पुन्हा थोडं मागे यायचं असतं, पुन्हा थोडं पुढे जायचं असतं. असं इलस्ट्रेटरचं काम मला खूप या पुस्तकाने मला खरं म्हणजे शिकवलं खूप. खरं म्हणजे या पुस्तकानेच मला शिकवलं खूप. आता बंदिशी त्यांनी जे निर्माण केलं कलापिनी आणि यांचं एक छोट सुंदर आहे, म्हणजे इतकं हृदय आहे ना. म्हणजे भावा बहिणींचं आपापसातल्या काय भांडण छोटस आणि त्याच्यावर लिहिलेली बंदिश आणि ते इतकं गोड पद्धतीनं मांडणं. याच्यात कार्टून कडे जाण्याचा धोका होता, हे कार्टून करायचं नव्हतं मला. हे चित्र रिअलिस्टिक काढून त्याची गंमत मला घालवायची नव्हती.
आणि त्यांनी लिहिलेले बंदिशींना शब्द महत्वाचे आहेत ना. तिथे ते तुम्हाला विचारायचं होतं की तिथे वेगवेगळ्या रंगात तुम्ही शब्द वापरलेले आहेत, तर या रंगांचा काही वैशिष्ट्य आहे का? तो टोन सांभाळलाय त्या बंदिशीचा, जो टोन आहे ना तो सांभाळलाय. म्हणजे हात पावसा हा ढगाकडे बघून तो म्हणते की आता पाऊस पडत नाही आहे, तर हा भाव त्याच्यामधून त्या रंगांमधून यायला पाहिजे एवढं मात्र नक्की ठरलेलं होतं. बाकीच्या ठिकाणी पुष्कळ काय सांगू काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं नाहीये हे एकदा ठरलं ना की मग पुढे तसं मोकळं होत जातं. आणि एका रंगामध्ये ती सगळी अक्षरं काढणं हे मला खूपच नीरस असं वाटलं होतं. काम करतो चित्र काढता करता एखादा रंग आला अक्षरामध्ये ऍडिशनल तर काय बिघडलं, जसं ते म्हणतात ना एखादा स्वर आला आतमध्ये थोडा वेळ. नाही मला असं वाटलं की संगीताशी त्या रंगांचं काही नातं आहे का? तसं नाहीये, त्या भावनेशी मात्र आहे, संगीताशी नाहीये. म्हणजे असेल सुद्धा पण कारण भावनेशी येत त्या संगीताशी तो आहे सुद्धा, पण मी त्याच्यातली जी व्यक्त होणारी भावना आहे ना त्याची सांभाळली विशेषतः. हो म्हणजे मुलांना खर तर सातवीच्या मुलांना आमच्याकडे गाणं फार माहिती असलेली मुलं नव्हती, पण ती गाणी ऐकवली पण आणि ते चित्रही दाखवलं. म्हणजे ह्या चित्राला तर मुलं इतकी खुश झाली होती हे चित्र पाहिल्यावर. पण जेव्हा करण दे कच्छ लल्ला रे ते जे गाणं आहे बंदिश ती ऐकवली आणि ते किती विनवत आहेत, अरे करू दे रे गा मला, अरे करू दे रे, तर ते मुलांना जे अतिशय म्हणजे अशी एकदम स्तब्ध झाली. म्हणजे गप्पा मारत होती पण ते गाणं सुरू केल्यावर किंवा ते नंतरच जे बचाले मोरीमा त्याच्यात ते जे काय अक्षरशः ते कोकरू बेंबाट अशा पद्धतीचा तो सूर आहे, तर ती दोन्ही मुलांनी म्हणजे अदरवाईज शास्त्रीय संगीत लावल्यावर मुलं अशी होतात, पण त्या दोन्हीही त्यांनी मन लावून ऐकले आणि त्यांना असं जाणवलं की हो हा विनवतोय. तर ह्याचं कारण मला असं वाटतं की हे चित्र आहे, म्हणजे चित्रामधनं तुम्ही काहीतरी एक भाव गांभीर्यानं घेण्याचा जो एक हे निर्माण केलंय ना त्याच्यातनं संगीतही गांभीर्यानं घेतलं. मी तर ते सतत लावूनच ठेवले, क्यूआर कोडचा सगळ्यात जास्त उपयोग मीच केला असेल, सारखी गाडी लावून बसायचोच मी ते. तुमची चित्र खूप आव्हानं पण देणारी आहेत बरं का मुलांना, आणि सगळ्यात काय म्हणतात त्याला मुलांना चमकावून टाकणार चित्र हे होतं. मी त्यांना असं विचारलं की माणूस छोटा आहे आणि हंडी मोठी आहे आणि मासे मोठे आहे त्याचं कारण काय असेल, इतकी वेगळी वेगळी उत्तरं दिली मुलांनी त्याच्यावर की कारण ते माशांकडनं शिकतात ना म्हणाले. पण खरंच आहे ना, पण म्हणजे असं मुलं म्हणाले तर त्या अर्थानं हे पुस्तक जे आहे ना इतकं शिकवतं ना. म्हणजे किती महान गोष्ट आहे एखाद्या गायकाला असं वाटणं की ती मासोळी पाण्यातल्या गिरक्या घेते आणि तसं माझं स्वर असतं. ही चित्र काढण्यासारखीच गोष्ट आहे ही, म्हणजे विजल होतीच समोर. खरं सांगू का माझ्या समोर विजल होतीच, माधुरी त्यांनी जवळजवळ ती बऱ्यापैकी 50-60% दिलेलीच होती. फक्त मला निवडायचं होतं की काय मी कुठलं पकडलं म्हणजे मग त्या पुस्तका बरोबर मी जाईन. आता उदाहरणार्थ हे जे रात्रीच्या वेळेला नवरा बायको दोघं जाऊन ते गोळा करायच्या बंदिशी आणि लोकसंगीताचा मोठा त्यांनी, तर हे सगळं हे शेजारी शेजारी ठेवली गेली आहेत ना ही जी चित्र तेही भारी आहे. म्हणजे इथे मासे मोठे आहेत तो शिकतो आहे, इथे ते छोटे होतात आणि संपूर्ण परिसर त्यांना व्यापून टाकतो आहे असं एक अतिशय चित्रांमधनं हे समांतर गोष्टच तयार करतायत हे मला खूप भरावून टाकणारी गोष्ट होती. म्हणजे माधुरीताईंच्या बद्दल आणि त्या शब्दांबद्दल शैलीबद्दल मला अतोनात आदर आहे, पण तुम्ही तुमच्या चित्रांमधनं एक समांतर गोष्ट तयार केलेली आहे की जी खूप वेळ वाचता येते, खूप वेळ वाचता येते. म्हणजे प्रत्येक चित्र घेऊन मुलांबरोबर बसलं तर खूप वेगळे वेगळे अर्थ मुलं काढतात आणि मग त्या संहितेकडे जातात आणि मग संहिता आणि ती चित्र त्यांनी लावलेले अर्थ हे खूप छान जुळतात. म्हणजे पुस्तकात हे यश येतं ना की असं व्हावं मुलांसमोर अशा अर्थाने एक मोठा गायक मुलांच्या हातात आपण ठेवतो आहोत, तर हे तसं जबाबदारीचं काम आहे. आणि प्रकाशकांचे पण याच्यामध्ये मी आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं काम हातात घेतलं आणि मुलांना मी म्हणलं की कोणीच आम्ही मुलांना अंडर एस्टिमेट केलेलं नाहीये म्हणून हे खरं म्हणजे पुस्तक की द्यायचं मुलांच्या हातात इतका अशा प्रकारचं माझ्या मते इतक्या मोठ्या गायकाचं अशा प्रकारचं पुस्तक कदाचित नसेल, माहित नाही मी बघितलेलं नाही अजून.
मी पण नाही बघितलं पण तरी खूप मोठं काम आहे. म्हणजे मी वाचल्या वाचल्या ज्योत्स्नाला मेल केली होती की हे इतका महत्वाचा संस्कार आहे. असं म्हणाल का तुम्ही की खास एक भारतीयत्व देण्याचा प्रयत्न आहे चित्रांमध्ये का? नाही तसं नाही काही तसं काय मी विचार म्हणजे मुद्दाम तसा विचार करायची गरज वाटली नाही मला. ते सगळं आहेच तसं त्यामुळे नाही. म्हणजे मुलांसाठी काढायची आहे चित्र म्हणून त्याला एक अतिशय एक तोडून वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तसं प्रकरण मी मग अशी म्हणालो ना की खूप प्रकरणी या पुस्तकाकडे बघता येतं करता येतं करता येईल हे काम. म्हणजे मोठ्या वयातल्या माणसांसाठी जर हे पुस्तक करायचं ठरलं तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येईल. पण आता मुलांसाठी करायचं म्हटल्यानंतर सुद्धा एक काहीतरी आपल्या मनात एक विचार असतो. मी मगाशी म्हणालो तसं की डायलॉग होणं गरजेचं आहे, मुलांशी संवाद होणं महत्वाचं आहे. लेखकांनी केलाय तर चित्रकलेची एक स्वतंत्र भाषा आहे हे मुलांना कधी कळणार? चित्र बघितल्याशिवाय कळणार नाही. आणि चित्रकला ही स्वतंत्र भाषा आहे की ज्याच्यामध्ये की जी शब्दांच्या पुढे जाते राधा म्हणून तर चित्र काढायची. म्हणजे शब्दामध्ये जे सांगतात येत नाही म्हणून तर चित्र काढायची. तर हे मुलांना म्हणजे हे काय असं नाहीये की काय वर्णन नाहीये की एक सायकलवाला आला आणि मग त्याने ते असं नाहीये. ते मग माझं म्हणणं की तसं चित्र करायचं असेल मग चित्र काढायचं तरी कशाला. चित्रातून काहीतरी असं व्यक्त झालं पाहिजे की जे शब्दात नाही होत आहे. शब्दाच्या पुढे आजूबाजूला मागे सुद्धा चित्र मागे सुद्धा राहतं. शब्दांच्या मध्ये मध्ये ज्या जागा असतात ना जे भाव असतात ना ते व्यक्त करण्यासाठी चित्र जागा मागतं. पण ती फक्त शब्दांमधली जागा नसते. चित्र इतके शब्द कवेत घेतं की ते चित्रांमधनही आणखीन ते फुलतं. वेगळी भाषा अशा अर्थाने वेगळी भाषा म्हणतो मी ती. पुस्तकाचं इन्फॉर्मेशन म्हणूनच असेल ते. पुस्तकाचं स्क्रिप्ट तुमच्याकडे आल्यावर तुम्ही म्हणालात की बराच वेळ घेतला आधी त्याच्याकडे बघत असतो नंतर. तर नंतर ऍक्च्युअल चित्र काढण्याच्या आधी तुम्ही म्हणून काय काय तयारी केली? तुमची होतीच बरीचशी, तरीही काय केलं? नाही एक तर मी म्हटलं तसं की मी पहिले काही दिवस केलंच नव्हतं. मी ठेवून दिलं होतं ते वाचायचं ठेवून द्यायचं वाचायचं ठेवून द्यायचं बघू करू काहीतरी करायचं आहे नक्की आहे. पण मनात काहीतरी प्रतिमा पण निर्माण व्हावी लागते. त्यामुळे पुष्कळ वेळा ते पुस्तक वाचल्यानंतर तयारी म्हणजे खरं सांगू का रेफरन्सेस जे म्हणजे जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना जसं कुमार देवधर मास्तरांचे ते क्लास आहे त्यांचे त्याचे संदर्भ गोळा करणं आणि ते इथे दाखवणं गरजेचं आहे की नाही ह्याचा निर्णय घेणं. तर हे निर्णय घ्यायला थोडासा मला वेळ लागला. पण बसल्यानंतर म्हणजे कामाची पद्धत नेहमी जरा लोकांना रस असतो म्हणून सांगतोय मी हे की का हातात घेतल्यानंतर किती वेळ लागला हो असा एक प्रश्न असतो. तर एक 15-20 दिवसामध्ये हे सगळं मात्र मी रोज थोडंफार थोडंफार बसून काम पूर्ण करत होतो. एकाच वेळेला डिझायनिंग कडे मात्र सतत माझं लक्ष होतं की हे चित्र आपण कुठे मांडणार आहोत कसं मांडणार आहोत त्याचं वजन किती असणार आहे हे सगळे एक चित्रकार ग्राफिक डिझायनर टाईपसेटिंग या सगळ्याच एक 4-5 बॉक्सेस घेऊन पुढे 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 असं गेलो मी. त्याच्यामुळे आणि कुमारांची खरं म्हणजे त्यांचे व्हिडिओ मी खूप पाहिले. ती जी देहबोली आहे ना मोठा गोड माणूस होता. म्हणजे अर्धा ते झोक्यावर ह्या मी त्यांचा आत्ता व्हिडिओ बघतोय वासुंदी मजुमदारनी घेतलेली मुलाखती. झोपाळ दिसत नाहीये झोपाळा पण ते फक्त हलताना असे दिसतात आपल्याला इतकं सुंदर आहे ना ते. तर आणि ते त्यांचं विशिष्ट प्रकारचं त्यांनी सांगितलं की कपडे सुद्धा ते साधे कपडे असायचे सतत त्यांचे तंबोऱ्याला त्यांचं खूप त्याच्यात मी वैशिष्ट्य सांभाळली आहेत की त्यांच्या तंबोऱ्याला ती गवसणी जी घालायची ते एकदम टकाटक घालायची अशी साधी त्यांना आवडायची नाही खूप नक्षीची सुंदर असं ते करायचे. तर हे जे सगळं होतं ना त्यांचं काही साध्या गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत त्या पुस्तकात म्हणजे काढल्या नाही येत नाही पण मी त्या आहेत तिथे
त्या झोपाळ्यावर बसण्याची त्यांची खास पद्धत होती किंवा हात असा करणं हे जे पंजा म्हणजे मला येणे हाताची बोट या सगळ्यामधनं व्यक्त होतं ना गाणं सुद्धा माणूस सुद्धा याच्यातून व्यक्त होतो तर याचा काही फोटो नाही काढतात हे इमेजिन करावं लागतं आणि ते मी खूप व्हिडिओ पाहिल्यामुळे मला ते करता आलं म्हणजे मला ही संधी मानली खरं म्हणजे मला खूप मी माधुरीतांचे आणि खरं आभार मानतो की मला हे सगळं करायला मिळालं आणि खूप ते हल्ली म्हणतात ना हिंदी सिनेमामध्ये मजा आली खूप तसं मजा आली खूप आता जसं तुम्ही हावडा ब्रिजचा उल्लेख केला तो नव्हता पण अगोदर करताना विचार मनात आला त्यासाठी पण काही जुने संदर्भ आणखी पाहणं फोटोग्राफ्स पाहणं हा ते काय हा एक कामाचा एक भाग असतो म्हणजे तो ते कुठे चुकू नये आपलं या छोट्या छोट्या गोष्टी असतात मी म्हटलं तसं की त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी जे त्यांना दिलं पदक तर ते तसं काय नव्हतं माझ्याकडे त्याचा काहीच संदर्भ नव्हता त्याचा संदर्भ कुठे नाहीच आहे म्हणजे फक्त लिखाणात ते आलंय तर मग मला इमेजिन करावं लागलं पण नंतर मला कोणीतरी सांगितलं ते तसं नव्हतं ते काहीतरी सर्टिफिकेट होत पण तरी मी विचार केला की ते असतं माझ्याकडे तरी मी हेच चित्र काढलं असतं कारण हे मुलांच्या दृष्टीने हे खूप इंटरेस्टिंग चित्र आहे ना की मग आणि मला असं वाटलं की हे आपण इथे कुमार गंधर्व असं मोठं करून दाखवलं पाहिजे की काय असतं पदक कळायचं आणि थोडस त्याच्या तंत्राबद्दल बोललं पाहिजे की याच्यामध्ये हे सगळं आयपॅडवर जरी केलेलं असलं सिंथेटिक भाषेमध्ये केलेलं सिंथेटिक माध्यमात केलेलं आहे तरी वॉटर कलर असणार पण त्याच्यात सगळं आहेच ना म्हणजे जसं सिंथेसायझर मध्ये तबला आहे सगळं असतं त्याच्यामध्ये तसं त्या जलरंगच आहेत ना हा त्याच्यातले जलरंग सिंथेसायझर मधले जलरंग आहेत तर त्यात सोनेरी करताना मला अडचण नाही आली त्यात सोनेरी काहीतरी आहेत माझ्याकडे सोनेरी त्यांनी दिलेला एक ब्रश की ज्यातनं सोनेरी करता येतं मला त्यामुळे तसं काय ते खूप फ्रेंडली आहे ते माध्यम त्याच्यातनं करायला पण आयपॅड जरी नसतं समजा तरी संगीताचं नातं जास्त जलरंगाशी आहे असं म्हणता येईल का तसं काही नाही मला वाटत मला तसं नाही वाटत काही वेळेला असतं काही वेळेला जाड फोर असतं तो पारदर्शक हे त्याच्या सगळ्याकडे तसं काय फक्त जलरंगाला काय आहे की थोडं ओव्हर एस्टिमेटेड आहे असं मला वाटतं जलरंग खूप आपण पवित्र वगैरे मानलेलं आहे तसं काही नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये जाड रंग लेपन तुम्ही रंग लेप तुम्ही कसं वापरता शेवटी माध्यम याला महत्व आहे जलरंग सुद्धा खूप थिक पद्धतीने वापरतात अॅक्रेलिक हा त्याचा पुढचा टप्पा आहे त्यामुळे असं काही नाहीये त्या वेळेला मला वाटलं की समजा आता इथे खडू वापरायचं तर मी खडू वापरून मोकळा होतो शेवटी आपल्याला आणि आयपॅडवर वेगळीच मजा येते म्हणजे ते काही करू शकता असं हा नाही ते खूप एकतर प्रिंटिंगसाठी सोयीची एवढं सगळ्या लोकांनी ते केलंय तर मला असं वाटतं की नव्या माध्यमाचा आपण भरपूर वापर केला पाहिजे आणि सिंथेटिक दिसायला नको एवढी काळजी घेतली म्हणजे पुरतं ती त्या लोकांनी बऱ्यापैकी घेतलेली आहे ऑलरेडी हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे आणि एक शिक्षिका म्हणून मी तुमचे आणि माधुरीताईंचे खूप मनापासून आभार मानते की इतकं देखणं इतकं सुंदर इतकं अर्थपूर्ण पुस्तक कुमारवयीन मुलांसाठी निर्माण केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक सगळ्याच्या साधनेमुळे आपलं डायलॉग म्हणजे आता याच्यामुळे आपल्याला हे करायला मिळालं बोलायला मिळालं नाही किती महत्वाची गोष्ट आहे.